आपलं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवणे आता धोक्याचे होत चालले. औरंगाबाद शहरात ग्राहकाने झोमॅटो वरून पनीर चिली मागवली असता त्याच्यावर इथे प्लास्टिकचे तुकडे पोहोचले असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आताच्या काळात ऑनलाईन खाद्यपदार्थ ऑर्डर करण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र हेच ऑनलाईन खाद्यपदार्थ विकणाऱ्या कंपन्या ग्राहकांची फसवणूक करत असल्याचा प्रकार वारंवार समोर येत आहे. अशीच एक ऑर्डर औरंगाबाद येथील ग्राहकाने झोमॅटो वरून केली असता त्या ग्राहकाने मागवलेल्या पनीर चिली पनीर ऐवजी चक्क प्लास्टिकचे तुकडे आढळून आल्याची धक्कादायक बाब समोर आली. सचिन जमदारे असे या ग्राहकाचे नाव असून त्याने झोमॅटो व ऑर्डर केलेल्या हॉटेल विरोधात तक्रार दाखल केली. त्याने झोमॅटो के माध्यम से झोमैटो से मैंने कुछ खाना ऑर्डर किया था जिसमें पनीर चिली और पनीर मसाला और कुछ रोटी ऐसा मैंने ऑर्डर किया था मेरे बच्चों के कहने पर. तो हम लोग जब खाना खाने बैठे तो खाना खाते दरमियान मेरी बच्ची ने मुझसे एक सवाल पूछा, पप्पा ये पनीर चिली मैं जो खा रही हूँ ये बहुत हार्ड लग रही है, मुझे ये दांतों में बहुत तकलीफ हो रही है उससे. तो मैंने जब देखा ये पनीर चिल्ली मैंने टेस्ट किया कि क्या प्रॉब्लम क्या है. तो जब मैंने खा के देखा तो उसमें मुझे फाइबर दिखा. तो जैसे ही मैंने वो फाइबर देखा तो मेरे रोंगटे खड़े हो गए और मैं एकदम घबरा गया कि मेरे बच्चों के आरोग्य के साथ ये क्या हो रहा है. खाने का तो उसमें कुछ निकला ये बोले कि वो खाने लायक नहीं है. तो हमने अभी उसको तकरार ले ली है. अभी वो दो पंच के सामने सीज करेंगे हम और फूड एंड ड्रेस के लिए उसको भेज देंगे उसको सैंपल टेस्टिंग. उस पर जो कुछ उसका रिजल्ट आ जाएगा जो सामने वाले को कार्रवाई करेंगे जो कोई भी झोमैटो हो और कोई हो. राजगुरुनगर एसटी स्टँडवर चिडाचिडीचे प्रमाण वाढले होते, त्यावर आळा घालण्यासाठी आज आम्ही 3 अधिकारी तसेच 20 ते 25 पोलीस स्टाफ घेऊन एसटी स्टँडवर आलेलो होतो. असे जे रोड रेव्हेन्यू छेडछाडी होते अशी 20 ते 25 मुलं ताब्यात घेतलेले आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र पोलिसांनी कारवाई करत आहोत. तसेच जे अल्प मुले गाडी चालवताना आढळलेले आहेत त्यांच्या पालकांना उद्या नोटीस काढून त्या पालकांविरुद्ध आम्ही कारवाई करणार आहोत. अशा प्रकारची छेडछेड या बसस्टँडवर होणार नाही याबाबत आम्ही वेळोवेळी दक्षता घेत आलो आणि यापुढेही आम्ही ती घेणार आहोत. कुपोषणामुळे राज्यातील बालमृत्यू रोखण्यात सरकारला अद्यापही यश येत नाहीये. गेल्या 9 महिन्यात मेळघाटात 508 बालमृत्यू झालेत. मात्र सरकार याबाबत कोणतीच काळजी घेत नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला चांगलेच झापले. आपल्याकडे डॉक्टर आहेत, यंत्रणा आहेत, पैसेही आहेत, तरी सुद्धा ग्रामीण भागात मदत का पोहोचत नाही? तसेच गेल्या सुनावणी वेळी दिलेल्या आदेशांची केंद्र सरकारने अंमलबजावणी का केली नाही अशा शब्दात हायकोर्टाने सरकारला, तसेच आपल्या राज्यातील बालके कुपोषणामुळे दगावू नयेत असे सरकारला वाटतच नाही अशी खंत हायकोर्टाने व्यक्त केली असून दुर्गम ग्रामीण भागांपर्यंत सरकारी उपाययोजना का पोहोचत नाही याचा हिजाब हायकोर्टाने सरकारला विचारला. काही दिवसापूर्वी मांडव्याच्या तस्करी प्रकरणी पुणे पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असतानाच मुंब्र्यात सुमारे 25 लाख रुपये किमतीचे मांडूळ जप्त करण्यात आले असून या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतले. मांडूळाचा उपयोग काळे जादू व औषधी तयार करण्यात येत असल्याच्या गैरसमजातून काळ्या बाजारात या मांडूळाची मोठी मागणी असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. आरोपी रामचंद्र वारघडे व नरेंद्र पवार हे दुर्मिळ मांडूळ हा वन्य प्राणी विकण्यासाठी मुंब्रा बायपास रोड येथील एका हॉटेल जवळ येणार असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रामचंद्र व नरेन या 2 आरोपींना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून 25 लाख रुपये किमतीचे मांडूळ पोलिसांनी हस्तगत केले आहे. या आरोपींवर मुंब्रा पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत
गुन्हा दाखल करण्यात आला. 1,12,5 लाख मिळतील असे आमिष दाखवून प्रथमेश ज्वेलर्सचा मालक कोठारे याने डोंबिवलीतून कोट्यवधींची माया कमवली. वाईन दिवाळीच्या काळात सोने विकून व लोकांचे कोट्यवधींचे रुपये घेऊन फरार झाला होता. यात रामनगर पोलिसात 20 लोकांनी फिर्याद दिली होती. यानुसार येथील पोलिसांनी आरोपीला छडा लावून आरोपी पकडला व त्याच्याकडून आतापर्यंत सामान्य जनतेला बरीचशी रक्कम मिळून दिली आहे. आपण आता डोंबिवली रामनगर पोलीस स्टेशनमध्ये आहोत. प्रथमेश ज्वेलर्सच्या ज्या केसला आज 3 महिने होत आले आहेत, तर आपल्यासोबत क्राईमचे जे अधिकारी आहेत नारायण जाधव सर, आत्तापर्यंत ह्या केसचं काय स्टेटस आहे, किती तपासामध्ये काय निष्पन्न झाले आत्तापर्यंत, त्याबद्दल जरा सांगाल आपण. त्या गुन्ह्यामध्ये आरोपी अजित कुमार हा काही दिवस पहिल्यांदा फरार होता. त्यानंतर माननीय सत्र न्यायालय कल्याण कोर्ट यांनी काही अटी व शर्तीच्यानुसार त्याला जामीन मंजूर केलेला आहे. जामीन मंजूर केल्यानंतर आत्तापर्यंत 61 लोकांचे गुंतवणूकदारांचे पैसे त्यांनी परत, पैसे आणि सोने असे परत केलेले आहेत. पण जे सोनं परत केलं त्यामध्ये 4,662 ग्रॅमचं सोनं आपण परत केलेलं आहे आणि जी रोख रक्कम होती ती रोख रक्कम 2,11,68,000 आसपासची रोख रक्कम आपण परत केलेली आहे. एकूण 61 गुंतवणूकदारांना आत्तापर्यंत सोनं आणि रोख रक्कम अशी परत करण्यात आलेली आहे. ज्या ज्या गुंतवणूकदारांनी अर्ज केले होते किंवा जे जे गुंतवणूकदार पोलीस ठाण्याला येऊन त्यांनी त्यांची तक्रार नोंद केलेली आहे त्या सर्व गुंतवणूकदारांचे आत्तापर्यंत त्यांनी पैसे परत केलेले आहेत. पण अजून कोणी जर गुंतवणूकदार असेल तर त्याबाबत आम्ही तसं आवाहन केलेलं आहे. जर अद्यापपर्यंत कोणी गुंतवणूकदार जर बाकी असेल तर त्यांनी रामनगर डोंबिवली पोलीस ठाण्यामध्ये यावं. त्याबरोबर येताना त्यांची जी काही ओरिजिनल कागदपत्र गुंतवणुकीची जी आहेत ती त्यांनी घेऊन यावं. त्याप्रमाणे तो प्रथमेश ज्वेलर्सचा मालक अजित कुमार त्याने त्यांचे पैसे परत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज. जीबी इन्फरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड चे लोकप्रिय आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर. या वृत्तवाहिनीसाठी खालील पदे भरणे आहे: व्हिडिओ एडिटर, रिसेप्शनिस्ट, कॅमेरामन, स्क्रिप्ट रायटर, मार्केटिंग प्रतिनिधी, एरिया व जिल्हा प्रतिनिधी. हेड ऑफिस 2103 सी विंग, लोणा एमआयला, कोळशेत रोड, ठाणे वेस्ट. कॉन्टॅक्ट नंबर 9321887766 और 8928452789. ईमेल एड्रेस www.aadharnews63@gmail.com. ब्रेक नंतर आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात पुढील ठळक घडामोडी. अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी पदाचा गैरवापर करत बीड जिल्ह्यातील बिभीषण माने या दोषी ठरलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराला बेकायदेशीर परवाना बहाल केला. यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. बीड जिल्ह्यातील अंबेजोगा येथील स्वस्त धान्य अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्यावर उच्च न्यायालयाने यापूर्वीही अनेक प्रकरणात वारंवार ठपका ठेवला असल्याने त्यांना 1 मिनिटही पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही. यामुळे मुख्यमंत्र्यांनी तत्काळ त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी धनंजय मुंडे यांनी मागणी केली. तसेच लोकायुक्त न्यायालय या संस्थांनी सरकारमधील अनेक मंत्र्यांना दोषी ठरवूनही त्यांना पाठीशी घालण्याचे काम सरकारने केल्याने त्यांच्या ढोंगी पारदर्शकतेचा पर्दाफाश झाला आहे असेही ते यावेळी म्हणाले. लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या अंगावर ऍसिड टाकणाऱ्या 24 वर्षीय मातेतील तरुणाला निर्भया पथकाने अंधेरी रेल्वे स्थानकात रंगेहात पकडले असून रामवीर चौधरी असे या आरोपीचे नाव आहे. लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या
अंगावर केमिकल फेकणाऱ्या माथेफिरू तरुणाची कित्येक दिवसांपासून दहशत पसरली होती. आतापर्यंत या तरुणाने रेल्वेतून प्रवास करणाऱ्या 8 महिलांच्या अंगावर केमिकल अटॅक केला असून गर्दीचा फायदा घेत आरोपीचा हा प्रकार सुरू होता. या विरोधात निर्भया पोलीस पथकाने कडक पावले उचलत आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान अंधेरी मेट्रो परिसरात पादचारी पुलावरून महिला प्रवासी जात असतानाच महिलेच्या अंगावर दाहक पदार्थ पडल्याचे तिला जाणवले. तिने तत्काळ मदतीसाठी आवाज दिला असता निर्भया पथक व पोलिसांनी सापळा रचत आरोपीला रंगेहात पकडले असून अटक केली आहे. रामवीर चौधरी असे आरोपीचे नाव असून तो अंधेरीतील साकीनाका चांदिवली परिसरात राहणार आहे. ठाणे येथील इंद्रानगर परिसरातील अपहरण केलेल्या मुलाला सुखरूप सोडविण्यात ठाणे पोलिसांना यश आले असून या प्रकरणी अपहरण करून 3 लाखाची खंडणी मागणाऱ्या आरोपींना बागाई इस्टेट पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. योगेंद्र कुमार जयस्वाल यांचा तिसरी शिकणारा मुलगा क्रिश येथे 13 जानेवारी रोजी इंदिरानगर परिसरातून अपहरण करण्यात आले. या प्रकरणी कुटुंबियांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान 15 जानेवारी रोजी योगेंद्र कुमार यांना ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातून निनावी फोन आला व 3 लाखाची खंडणी मागितली. हा सर्व प्रकार जयस्वाल यांनी पोलिसांना सांगितला. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता श्रीनगर पोलीस ठाणे व वाघा इस्टेट पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई करत 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे. वसई येथील वनजमिनी बेकायदेशीररित्या बळकावून त्यावर अनधिकृत चाळी बांधणाऱ्या 36 भूमाफियांवर अखेर फसवणुकीसह विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणी मोठ्या प्रमाणावर आरोपींवर कारवाई करण्याची ही वन विभागाची पहिलीच वेळ असल्याने भूमाफियांचे चांगले धाबे जाणवले. वसई येथील वनजमिनीवर भूमाफियांनी अतिक्रमण करून हजारो चाळी औद्योगिक गाळे बांधले होते. यामुळे नागरी सुव्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला. वन विभागाच्या अतिक्रमण विरोधी कारवाईवर भूमाफियांनी मागील वर्षी जोरदार हल्ला देखील केला होता. मनसेने या विरोधात आंदोलनही केले. यानंतर वन जमिनीवरील अतिक्रमणाचा प्रश्न समोर आला. दरम्यान मांडवी परिक्षेत्राच्या वनाधिकारी नम्रता पवार यांनी वन जमिनीवरील अतिक्रमण धारक व भूमाफियांवर गुन्हे दाखल करण्याबाबत पोलिसांकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर वाघिव पोलिसांनी तब्बल 36 भूमाफियांविरोधात फसवणूक व विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, आपलंही हक्काचं घर असावं. आता हेच कल्याण डोंबिवलीकरांचं स्वप्न कल्याणमधील क्रेडाई MCHI बांधकाम व्यावसायिकांची संस्था पूर्ण करणार आहे. या विषयासाठी कल्याण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी जाहीर केले. कल्याण डोंबिवली महत्वाचे डेस्टिनेशन व स्मार्ट सिटी म्हणून नावारूपास येत आहे. यामुळे ही घरे सर्वसामान्यांना परवडतील अशा पद्धतीने बांधण्यात येणार असून मुंबईपेक्षा कमी दरात कल्याण डोंबिवली, टिटवाळा, शहापूर, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, नेरळ, कर्जत व भिवंडी या परिसरातील नागरिकांना आपल्या बजेटमध्ये बसतील अशी घरे क्रेडाई MCHI वतीने निर्माण करण्यात येत आहे. मुंबई आणि ठाण्याच्या धर्तीवर जर तुम्ही पाहिलं तर कल्याण हे परवडणारं शहर आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये घर घेणं म्हणजे त्या सामान्य नागरिकाला परवडणारच विषय आहे आणि येत्या काळामध्ये खूप चांगल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर कल्याण डोंबिवलीत येत आहे. त्यामुळे लोकांनी या ठिकाणी घर घ्यावं ही आम्ही त्यांना विनंती करतोय. महापालिकेच्या सगळे रस्ते चांगलेच होत आहेत, असं काही वेगळं काही होत नाहीये. महापालिकेला सूचना करण्यापेक्षा महापालिकेचं आणि आमचं सहकार्य एक दुसऱ्याला आहे आणि ते जास्तीत जास्त कामं विकासाच्या दृष्टीने विकासक कशी करतील यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. डोंबिवलीचा भाजप उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी याला डोंबिवली शस्त्र विक्री प्रकरणात 22 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. डोंबिवली येथे शस्त्र विक्री प्रकरणात तुरुंगात असणाऱ्या धनंजय कुलकर्णीला अधिक चौकशीसाठी ठाणे क्राईम ब्रांचने ताब्यात घेतले असून याला 22 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणात आणखीन काही धागेदोरे पोलिसांना मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तरी आवडत्या आजच्या ठळक घडामोडी अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.